जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री नीलेश जी सांबरे के मार्गदर्शन में जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था द्वारा भिवंडी तालुका के खारबाव दापोड़ा व कोन गांव में जिजाऊ एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षा वाचनालय का भव्य उद्घाटन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था थाने जिला अध्यक्षा मोनिका ताई मोहन पानवे के कर कमलों द्वारा रिबन काट कर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर माजी तहसीलदार प्रकाश पाटिल, पंचायत समिति सदस्य प्रगति पाटिल, खारबाव माजी उप सरपंच अशोक पालकर, महाराष्ट्र राज्य इंजीनियर एसोसिएशन थाने जिला अध्यक्ष ज्ञानेश्वर मुकादम ओम सेठ, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था भिवंडी तालुका अध्यक्ष कैलाश भोईर, आशीष भोईर, खारबाव शाखा अध्यक्ष निकेतन काठे सहित भारी संख्या में मान्यवर व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था द्वारा आज तक थाने, पालघर, रायगढ़, रत्नागिरी, सिंधुदुर्ग में 37 मुफ्त एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षा वाचनालय का उद्घाटन किया गया है। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। कुमारी तेजस्वी सांबऱ्यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून आज कार्यक्रम आज आपल्या भिवंडी नगरीमध्ये तीन ठिकाणी वाचनाचे उद्घाटन होत आहे। यामध्ये वाचनालय क्रमांक 35 खारबाव, वाचनालय क्रमांक 36 दापोडे, वाचनालय क्रमांक 37 कोंगाव या ठिकाणी आज उद्घाटन होत आहे। हे वाचनालय सुरू करण्यामागची संकल्पना साहेबांची एकच आहे की आपल्या भागातील विद्यार्थ्यांनी अधिकारी व्हायला पाहिजे, आपले विद्यार्थी क्लर्क न होता कलेक्टर व्हायला पाहिजे, त्याचबरोबर पोलीस शिपाई न होता आयपीएस ऑफिसर व्हायला पाहिजे। हे स्वप्न बघून जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण कोकणामध्ये यामध्ये पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग आपण जर बघितलं तर गोवा बॉर्डरपासून ते गुजरात बॉर्डरपर्यंत आपल्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून 37 लायब्ररी सुरू झालेल्या आहेत आणि या माध्यमातून हजारो विद्यार्थी अभ्यास करत आहेत। आणि मला सांगायला आनंद होत आहे की आतापर्यंत जवळपास जवळपास आहेत 80 विद्यार्थी विविध प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झालेले आहेत। या स्पर्धात्मक परीक्षांची ती गरज आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होते। खरं तर खारबाव हे गाव शैक्षणिक दृष्टीने ठाणे जिल्ह्यामध्ये नावाजलेलं गाव होतं, परंतु काही मागच्या 20 वर्षांमध्ये आमच्या गावाची प्रगती होण्याऐवजी शैक्षणिक बाबतीत अधोगती होत चाललेली आम्हाला जाणवत होती। आणि कुठेतरी आमची ही मुलं जी आहेत या मुलांमध्ये टॅलेंट होता, परंतु त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळत नव्हतं आणि स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत तर आमचा हा विभाग खूपच मागे असल्याने आम्हाला जाणवत होता। आपल्या माध्यमातून या स्पर्धा परीक्षांची ही एक नांदी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। खरोखरच जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था ही जी संस्था आहे, ही संस्था न म्हणता या संस्थेला आपण वादळ म्हटलं पाहिजे, कारण सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी आज जी सरकारची कामं आहेत जी सरकारला शक्य झालेली नाही अशी कामं या वैयक्तिक घरातून त्यांच्या माध्यमातून होत आहेत। खरोखरच एक वैशिष्ट्यपूर्ण अशी त्याची कल्पना म्हणावी लागेल, कारण त्यांनी फक्त एका दृष्टिकोनातून न विचार केला। आता त्याच्या संपूर्ण कार्यक्रमाचा पाढा या ठिकाणी वाचला तुम्ही काय परत रिपीट करत नाही। आज आपल्या खारबाव गावासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट घडत आहे आणि मी तर म्हणेन की आपल्या गावाच्या संकटात मानाचा तुरा या जिजाऊ संस्थेने रोवला आहे, कारण खारबाव हे सुशिक्षित गाव म्हणून ओळखलं जातं आणि सुशिक्षित गावामध्येच पुढची पिढी घडवण्यासाठी एमपीएससी आणि यूपीएससी क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी अभ्यासिका, पुस्तकं, वाचनालय उपलब्ध होण्याची खूप गरज होती।
आणि आमच्या शाखेचे अध्यक्ष निकेतन काके व त्यांचे सहकारी देवेन भाऊ मात्रे इतर सर्वांनी मिळून कैलास भोईर यांच्याकडे ही व्यथा मांडली आणि आशिष भोईर कैलास भाऊ नाही कैलास भोईर या भाऊंकडे व्यथा मांडली. तिथून पुढे आमच्या प्रोसेसप्रमाणे ती ताईन आणि आपणपर्यंत गेली आणि लगलीच त्यांनी आमच्यासाठी वाचनालय उपलब्ध करून दिलं. गेल्या 1-1.5 महिन्यापासून जिजाऊ शाखेची संपूर्ण टीम लाई त्यासाठी काम करत आहे. आता तुम्ही बघितलीच असेल की वाचनालय एवढं चांगलं आणि सुसज्ज झालं आहे की तिथे बसल्याबरोबर माणसाचं ध्यान लागेल वाचनामध्ये. UPSC आणि MPSC ची तयारी करण्यासाठी खरं तर खूप मार्गदर्शन खूप मेळावे होत असतात आणि अनेक ठिकाणी पुणा मुंबई अशा ठिकाणी पैसे भरून फीज भरून त्या ठिकाणी त्या प्रकारचं शिक्षण किंवा अभ्यास करावा लागतो ट्रेनिंग घ्यावं लागतं आणि त्याचसाठी स्थळागणातील माणसांना हे उपलब्ध व्हावं ज्यांची अधिकारी क्षेत्रामध्ये जाण्याची इच्छा आहे अशा मुलांना अशा विद्यार्थ्यांना वाचनालय उपलब्ध करून देत लावलंय जेणेकरून त्यातून ते अभ्यास करतील आणि पुढे आपल्या प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होतील. नेहमी ताई वाचनामध्ये आप्पा आणि ताई सांगत असतात की जे अधिकारी बसलेत ते सगळे बाहेरून येतात मग तिथे आपला पोरगा का नको आपल्या भागातला का नको आपल्या मातीतला का नको. खारबाव गाव सुशिक्षित म्हटलं जातं पण अधिकारी पण आमच्या गावात भरपूर आहेत पण आणखी वाढत का नाही तर त्याच्यासाठी जो प्लॅटफॉर्म आहे तो तयार करून दिला जात नाही असं मला वाटतं आणि आज तो जिजाऊच्या मार्फत आम्हाला मिळाला आहे त्यासाठी जिजाऊचे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. तरी मी सर्व यांना सांगू इच्छितो की आपल्या गावामध्ये जिजाऊच्या माध्यमातून UPSC MPSC जे अभ्यास आहे तो आपण पुढे कसं न्यायचं या प्रमाणे आपण या सर्वांनी प्रत्येक आपल्या मुलांना मार्गदर्शन करून या UPSC MPSC परीक्षांसाठी अभ्यास करण्यासाठी मुलाचं योगदान देणे गरजेचं आहे आणि या UPSC MPSC परीक्षेसाठी जर आपण अभ्यास केलं तर त्याचा फळ आपल्याला नक्कीच मिळेल. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये वाचनालयाचं उद्घाटन आणि उद्घाटनाचा कार्यक्रम माननीय या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मोनिकाताई पानवे यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. बरेचसे श्रोत्यांनी वक्त्यांनी या ठिकाणी बरेचसे मुद्दे सर्वच मुद्दे बरेचसे म्हणजे सर्वच मुद्दे मांडून झालेले आहेत परंतु मी एक जिजाऊ सामाजिक संस्थेचा एक सदस्य म्हणून मला देखील काहीतरी 2 शब्द या संस्थेच्या वतीने बोलावं असं वाटलं म्हणून या ठिकाणी उभा आहे. सन्माननीय व्यासपीठ पंचायत समिती सदस्य माजी नायब तहसीलदार प्रकाश पाटील मोनिकाताई पाटील तसेच ओम भाऊ आमच्या या संस्थेचे एक सभासद असून मोठे वक्ते आहेत. आम्ही त्यांच्यामुळे वक्ते नाही आहेत आणि समोरील असलेली माझे सर्व ज्ञानी मंडळी या संस्थेने गेले अनेक वर्ष मगाशी भाऊंनी सांगितलं केवळ खारबाव किंवा विक्रमगड किंवा पालघर जिल्हा नसून पूर्ण महाराष्ट्र आणि आपला खास करून कोकण जिल्हा कोकण सांगायचं तात्पर्य एवढंच बरेचसे वक्ते स्वतःने सांगितलं खारबाव हा खारबाव किंवा खारबाव नाही आहे हा परिसर हा शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये फार उंच होता. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष माननीय निलेशजी भगवान समरे नेहमी नसतात त्यांचा म्हणणं आहे का विचारात मी कुठेतरी आहे आणि इथे बसलेल्या प्रत्येक माणसाच्या किंवा प्रत्येक व्यक्तीच्या विचारांमध्ये ते आहेत म्हणून आपण सगळे एकत्र आहे. आपल्या आज 35व्या वाचनालयाच्या ओपनिंगच्या प्रसंगी एवढंच सांगते का जर आपला हा रस्ता आहे तर इथे PWD वरच्या लेवलला जर आपले साहेब असते कोणीतरी आपल्या इथला अधिकारी जर असता आपल्या खारगावचा किंवा आपल्या भिवंडी तालुक्याचा किंवा आपल्या ठाणे जिल्ह्याचा तर नक्कीच आपले रस्ते हे चांगले असते. ही शिक्षणाची ताकद आहे ना. आपण म्हणतो राजकारणावर आपल्याला बोलायचं काय अधिकार नाही काय बोलायचंही नाहीये मला त्या प्रसंगी पण खरे राज्य तर गव्हर्नमेंट मध्ये जे आहेत ना का ते कायमस्वरूपी जिल्हाधिकारी असू दे SP असू दे जे क्लास 1 ऑफिसर आहेत किंवा जे अधिकारी आहेत ते सगळे खरे राज्याच्या ते कायमस्वरूपी त्या खुर्च्यांवर असतात आणि कार्य करत असतात आणि किती निधी आला तर तो कुठे पोहोचायचा कशा प्रकारे पोहोचायचा त्यांच्या सगळ्यात असतं.
साहेबांचा स्वतःचा पण नाही की एक कोकणच्या पाचही जिल्हे हे माझं घर आहे ना, तिथे मला त्या पाचही जिल्ह्यांसाठी काम करायचंय किंवा मी करतोय तर मी काही उपकार गुणावरी करत नाहीये, ते माझं कर्तव्य आहे ते मी करतोय, तर हे त्यांचे विचार आहेत। त्यांनी ज्या दिवशी जिजाऊ हे नाव संस्थेचं ठेवलं त्या दिवशी त्यांच्या विचारांची त्यांच्या बुद्धीची लागलेली आहे का, त्यांनी निलेश सम्राट ठेवलं असतं किंवा आईचं नाव ठेवलं असतं, आमचं कोणाचं तरी ठेवलं असतं, ते न ठेवता राजमाता जिजाऊंचं नाव ठेवलंय, कारण जर आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी काय केलं असतं, त्यांनी आज सहभागी घेऊन आपल्याला लढायला तर नसतं जायला सांगितलं, आज त्यांनी तेच केलं असतं का, चांगल्या शाळा चांगल्या हॉस्पिटल आपल्याला मिळवण्यासाठी देण्यासाठी प्रयत्न केले असते, तर आपली जिजाऊ संस्थाही तेच करते। आणि का नाही आपल्या मातीमध्ये कलेक्टर होऊ शकत, 19